चोवीस तास एक पाऊल पुढे चंद्रपूर नगराच्या काय समस्या आहेत त्याच्यावर सत्ताधाऱ्यांची आणि विरोधकांची काय भूमिका आहे प्रेक्षकांचं नेमकं मत काय आहे नागरिकांचं मत काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत मला या सर्व नेत्यांना पहिल्यांदा असा प्रश्न विचारायचा आहे की नक्की हे जी निवडणूक आहे नगरपालिकेतून महानगरपालिकेकडे मोठा बदल आहे हा या बदलासाठी तुम्ही कोणते मुद्दे घेऊन नागरिकांच्या पुढे जात आहात गावंडे सर्वात पहिला प्रश्न आपल्याला आपण सर्वांना आहे की या ऐतिहासिक नगरीमधल्या समस्याच्या प्रामुख्याने रस्त्याच्या समस्या आहेत आणि जी वाहतूक आहे ही वाहतूक जीवघेणी वाहतूक निर्माण झालेली आहे आणि त्या त्यादृष्टीनं सर्वप्रथम आम्ही आमच्या अजेंडामध्येही शहरातील जे प्रमुख रस्ते आहेत रुंदी त्यांचं रुंदीकरण त्यांचं डांबरीकरण त्यांच्या बाजूला फुटपाथची व्यवस्था करणे आणि बायपास विशेष करून आम्ही कुंदन प्लाझापासून शहराच्या बाहेरून जे जड वाहतूक नेण्याचा प्रयत्न करत आहोत नव्हे तो आमच्या अजेंडाचा एक प्रमुख भाग आहे एवढंच नव्हे तर बाबूपेठचा जो उड्डाणपूल आहे तो, तो बाबूपेठचा पूल हा क्रमांक एक वरती आम्ही ठेवलेला आहे आणि तो उडानपूल या आमच्या अजेंडाचा एक प्रमुख भाग आहे एवढंच नव्हे तर ह्या ज्या स्वच्छतेच्या दृष्टीनं भूमिगत गटारं जे आहेत ह्या भूमिगत गटारांचीही योजना आम्ही अंमलात आणणार आहोत आणि त्याच्यासाठीचा निधीहीसुद्धा हा उपलब्ध झालेला आहे आणि त्या दृष्टीनं शहराचं जे सौंदर्यीकरण आहे थ, या सौंदर्यीकरणाच्या दृष्टीनेही ज्या शहरामधले जे ओपन स्पेस आहेत या ओपन स्पेसने बालोद्यान निर्माण करणे आणि विशेष आमची जी या ठिकाणची मागणी आहे आणि नव्हे तर आमचं एक आयोजन आहे की चंद्रपूर शहराला महानगरपालिकेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर वैद्यकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे आलंच पाहिजे आणि ते आम्ही आणूच अशा प्रकारे आमचा तो अजेंडामधला प्रामुख्याचा भाग आहे आणि हा सर्व मूलभूत पायाभूत ज्या सुविधा आहे त्या पायाभूत सुविधा आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणं जनतेला हे आमच्या काँग्रेस पक्षाचं ध्येय धोरण राहणार आहे ही पहिली एक नगरपालिका आहे ज्याच्यामध्ये काँग्रेस आणि भाजप एकत्रितरित्या सत्तेत बसले होते पूर्ण पूर्ण अडीच वर्ष ते सत्तेत होते आपण बघूया भाजपचे शहर सरचिटणीस किशोर जोरगेवार याबद्दल काय म्हणतात किशोरजी काय म्हणणार तुमचा कोणते मुद्दे घेऊन तुम्ही समोर जाणार आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन नेहमीच भारतीय जनता पार्टी जनतेच्या समोर जात आला आहे निश्चितपणे दांडे सर सांगत होते की या नगरपालिकेचं रूपांतरण महानगरपालिकेमध्ये झालेलं आहे पण दुर्दैवाने एकशे तेवीस नगर वर्षाच्या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये केवळ दीड वर्षाची जर सत् विजय राऊतांच्या रूपाने जर सत्ता सोडली तर कायम ही नगरपालिका ही विरोधी पक्षाजवळ राहिली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळ राहिली आहे म्हणून आमची जनतेला विनंती आहे की त्यांना एकदा भारतीय जनता पार्टीला संधी द्यावी दुसरा विषय तुम्ही जो सांगितला की मागे आम्ही सत्तेमध्ये होतो आम्ही निश्चितपणे काँग्रेससोबत सत्तेमध्ये नव्हतो काँग्रेसचे जे बंडखोर होते त्यांचा तो एक गट तिथून तुटून आला त्यांना आम्ही समर्थन केलं चंद्रपूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पण ते नंतर लक्षात आलं की ती काँग्रेस पक्षाची एक चाल होती आणि दुसरी गोष्ट एक महत्वाची ही आहे की भारतीय जनता पार्टीकडे विकास दृष्टी असणारे राष्ट्रीय आणि राज्यस्तराचे नेते आहेत म्हणून आमची विनंती आहे की सर्व जनतेला की एकदा तुम्ही भारतीय जनता पार्टीवर तुम्ही विश्वास करा निश्चितपणे भारतीय जनता पार्टी विकास आणि विकास हेच एकमेव एजेंडा ठेवून या चंद्रपूर शहराचा विकास करण्यात भाजपचं म्हणणं असं आहे की त्यांना पुन्हा एकदा संधी द्यावी या पालिकेमध्ये प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका जी साकार केली होती ती होती राष्ट्रवादी काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेसला या सर्व मुद्द्यांवर या दाव्यांवर काय म्हणणं आहे पालिकेचे येते दीपक यसवाल काय म्हणतात जरा बघूया चंद्रपूर नगर परिषद मध्ये गेले वीस वर्ष किंवा तीस वर्षापासून काँग्रेसचीच सरकार आहे आमचा तो पक्ष नवीन आहे बारा वर्ष झाले आमच्या पक्षाला परंतु जेवढ्या गतीने विकास व्हायला पाहिजे त्या गतीने चंद्रपूर शहराचा विकास झालेला नाही मागच्या वेळेला जसं जोरगेवारनी सांगितलं की आम्ही बंडखोरांना साथ दिली तर ते बनवाबनवी आहे बंडखोरांना की साथ दिली नाही त्यांनी काँग्रेसच्याच अध्यक्षाला साथ दिली आणि गेले अडीच वर्ष यांनी दोघांनी कारभार केला आणि हा कारभार कोणत्या पद्धतीने केला हे जनतेच्या समोर आहे तुम्ही चंद्रपूरचा मला एकही रस्ता दाखवून द्या की जो चांगला आहे एकही नाली दाखवून द्या की जे साफ आहे एकही तुम्ही दिवाबत्तीची व्यवस्था का पाण्याची व्यवस्था पाहा पूर्ण चंद्रपूर जे आहे ते डबघाईस आलेलं आहे आणि याचे जिम्मेदार भारतीय म्हणजे काँग्रेस आणि बी जे पी आहे म्हणून आम्ही म्हणत आहोत की या दोघांना तुम्ही पाहिलेला आहे राष्ट्रवादीची पार्टी कोरी आहे आम्हाला एकदा संधी द्या त्यामुळे अजितदादा पवारसारखं नेतृत्व उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभले आहे गावंडे सरांनी सांगितलं की ते दोनशे पन्नास कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी दिले मी म्हणतो चुकीच आहे ते अजितदादांनी बजेटमधून दिलेले नाही ते वीज जे निर्मिती होते त्याच्यावर दोन त, दोन पैसे शुल्क आकार आकारून ते पैसे वेगळे याच्यातून काढलेले आहे आणि ते वीज जे त्यांचं डिपार्टमेंट आहे त्याच्याकडून हे दोनशे पन्नास रुपये मिळालेले आहे शहराच्या पंचशताब्दी निमित्त जे अडीचशे कोटींचं विशेष अनुदान मिळालं आहे ते कोणी दिलं काँग्रेसने दिलं की एन सी पी ने दिलं याच्याबद्दल वाद सुरूच आहे आपण बघूयात विरोधी पक्षनेत्यांपैकी मार्क्सवादी पक्षाला या नक्की संपूर्ण घडामोडींबद्दल काय म्हणणं आहे दवडे सर काय म्हणाली या संपूर्ण बद्दल पैसे कोणी दिले हा वाद निर्माण करण्यापेक्षा या पैशाचा खऱ्या अर्थानं जनतेसाठी कसा उपयोग होईल यावर भर देणं जे आहे ते आवश्यक आहे पैसे कोणी दिले त्याचं क्रेडिट कोणी घ्यायचं हा जनतेच्या दृष्टीनं महत्त्वाचा प्रश्न नाही आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसचे किंवा काँग्रेसचे आणि भाजपाचे जनतेच्या विकासासाठी जे काही प्रश्न मांडतात आमचं म्हणणं आहे की हे प्रश्न कोणी निर्माण केले कोणाच्या हातामध्ये सत्ता होती तुमच्या हातामध्ये सत्ता असताना हे रस्त्यांचं वाटोळं झालेलं आहे जिकडे तिकडे गटारांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे सत्ता हातामध्ये असताना हे तुम्ही सर्व केलं आणि आमच्या हातामध्ये जर सत्ता आली तर हिरवं शहर करू स्वच्छ शहर करू मग पाच वर्षापर्यंत काँग्रेसच्या हातामध्ये सत्ता होती भाजपाच्या हातामध्ये सत्ता होती मग हिरवं शहर का केलं नाही चंद्रपूरचा विकास का केला नाही केवळ सत्ता उपभोगायची मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करायचा स्वतःचे घरं भरायचे हा एक कलमी कार्यक्रम तुम्ही चालवला आणि आता तोच कार्यक्रम पुन्हाही चालवण्यासाठी सत्ता आमच्या हातामध्ये द्या अशा प्रकारची विनंती जी आहे लोकांना तुम्ही करत आहात जनता एवढी गाफील नाही आज रस्ते नसलेलं शहर असा उल्लेख चंद्रपूरचा करावा लागेल जे काही मुख्य रस्ते आहे त्या रस्त्यानं जर आपण गेलात तर आपल्याला लक्षात येईल चोवीस तास एक पाऊल पुढे